नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठीच्या या शिष्यवृत्तीच्या तासिकेमध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. आजचा आपला घटक आहे अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. तर पहा, हा जो घटक आहे हा मराठीच्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे. पण हा घटक एवढा सोपा आहे की तो जसा आपण खेळ खेळतो त्या खेळाप्रमाणे आपल्याला ही दिलेली अक्षरे जुळवायची असतात आणि दिलेली अक्षरे जुळून त्याच्यापासून अर्थपूर्ण असा आपल्याला शब्द तयार करावयाचा आहे. त्याच्यासाठी आपल्याकडे खूप अशी शब्दसंपत्ती पाहिजे. शब्दांचं आपण वारंवार वाचन केलं पाहिजे आणि वाचन केल्याच्यानंतर ते शब्द आपल्या लक्षात राहतील आणि आपण कोणत्याही अक्षरांपासून आपण शब्द लगेचच तयार करू. चला तर मग आपण पहिल्या वेळेस आपल्याला दिलेला आहे स न अ न. आता या चार अक्षरांपासून आपल्याला एक शब्द तयार करावयाचा आहे. तर पहा, याच्यापासून अ न न स हा शब्द तयार होतो. मग आपण या ठिकाणी लिहून घेऊ अ न न स. तर पहा, पहिल्या शब्दगटापासून अननस हा शब्दगट तयार झालेला आहे. त्यानंतर दोन नंबरला ती भा बा र ल पाच अक्षरांचा एक समूह आहे आणि या पाच अक्षरापासून बा ल भा र ती हा शब्द तयार होतो. तर आपण बालभारती हा शब्द या ठिकाणी लिहून घेऊ. तिसरा शब्दगट आहे ट चौ क. तर यापासून चौ क ट हा शब्द तयार होतो. तर चौकट हा शब्द या ठिकाणी आपण लिहून घेऊ. त्यानंतर चौथा अक्षर गट आहे अ क्ष अ गं र गा. आता याच्यापासून पहा अ क्ष र गं गा हा शब्द तयार होतो. तर अक्षर गंगा हा शब्द या ठिकाणी आपण लिहून घेतला. आणि शेवटचा पाचवा आहे प ड न द. तर यापासून द ड प न असा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. तर दडपण हा शब्द आपण या ठिकाणी लिहून घेतला. अशा प्रकारे अक्षरे जुळवून आपल्याला शब्द तयार करावायचे असतात आणि हे शब्द तयार करताना खूप खूप मजा येते. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये यांचे नमुना प्रश्न आपण पाहणार आहोत.